दुसरा शिंदे ताकदीचा त्या फॉर्म्युल्यात सगळ्यांना फिट बसवलं श्रीकांत शिंदे शांत आणि तितकेच फडणवीसांच्या डोक्याचे एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल लेख देणार की दोन पावले पुढचे असणार तो ठाकरेसुद्धा तितका झचकतो श्रीकांत शिंदे त्या ताकदीचा धुरंदर नेमकं घडलंय का एकनाथ शिंदे शांत संयमी पण टप्प्यात कार्यक्रम करणारे नेते म्हणून आता ओळखले जाऊ लागलेत दोन हजार एकोणवीसच्या अगोदर एकनाथ शिंदेची ओळख वेगळीच होती दोन हजार एकोणवीस कशाला दोन हजार बावीसच्या जून महिन्यापर्यंत एकनाथ शिंदेची ओळख वेगळीच होती पण एकनाथ शिंदेंनी जे केलंय ते कदाचित राज ठाकरेही कधी करू शकले नाही नारायण राणेही करू शकले नाही छगन भुजबळही करू शकले नाही किंवा शिवसेनेतील अनेक धुरंधर नेतेही करू शकले नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या डोक्याचा माणूस दुसरा कुणी असेल तर अर्थात बाप वैसा लेक असतो आता श्रीकांत शिंदे या नावाची सुद्धा तितकीची चर्चा विधानसभेचे आमदार मॅनेज झाले ते समजू शकतात की एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते त्यामुळे त्यांना विधानसभेतील आमदार मॅनेज करणं सोपं गेलं पण लोकसभेच्या खासदारांचं काय एकनाथ शिंदेकडे पैकी उर्वरित सगळे खासदार, खासदार आणि चार सोडले तर बाकी सगळे खासदार हे ठाकरेंचे शिंदेकडे आले कसे तर मग एकनाथ ऐवजी दुसरा लोकसभेतील खासदारांना इकडे ओढणारा दुसरा पहारेकरी कोण होता तर चर्चा सुरू होते श्रीकांत शिंदे या नावाची श्रीकांत शिंदे हे ते व्यक्तिमत्व आहे जे शांत बसूनच सगळ्यांचा वेळोवेळी कार्यक्रम केलेला आहे आता पुन्हा तसंच काहीच घडतं एक व्हिडिओ श्रीकांत शिंदे यांचा समोर आलेला आहे समोरील आजी श्रीकांत शिंदेकडे घरासाठी मागणी करतात स्टेजवरून श्रीकांत शिंदे खाली येतात आजीचं सगळं मत ऐकून घेतात आणि घर देण्याचं आश्वासनही देतात विचार करा ही जी काही पद्धत आहे ही, ही आणखी काहीशी परिचित वाटते का तर त्याचंही उत्तर आहे यस. कारण उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आंदोलन करणारे आजी मातोश्री बाहेर त्यांना बोलावून त्यांना घर देण्याचं आश्वासन दिलं त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली अगदीच एकनाथ शिंदे सुद्धा असंच करतायत जनमानसामध्ये मिसळताय सर्वसामान्यातीलच आपण एक आहोत असं भासवतायत आणि त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे सुद्धा त्यामुळे श्रीकांत शिंदे हे आणखी पुढचे दोन पावलाचे नेते आहे असं नेहमीच बोललं जात असतं आणि म्हणूनच दुसरा ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे सुधा, श्रीकांत शिंदेंना चॅलेंज करू शकतो की नाही करू शकत कमेंटमध्ये व्यक्त होणं गरजेचं आहे कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांची तुलना होऊ शकते अगदी त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची तुलना होऊ शकते फरक इतकाच श्रीकांत शिंदे खासदार आहेत तर आदित्य ठाकरे मात्र आमदार आहेत फरक खूप मोठा आहे बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं तर एकनाथ शिंदेचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदेकडे पाहिलं जातं असो या दोन नावांपैकी तुम्हाला काय वाटतं चर्चेत राहणारं आणि राजकारणामध्ये टिकून राहणारं रा व्यक्तिमत्व कोण असेल खासदार श्रीकांत शिंदे की आमदार आदित्य ठाकरे कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र